कोकणातील नाणार परिसरामध्ये होणारा रिफायनरीचा प्रकल्प बारगळल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या बारसू गावाच्या परिसरात हा प्रकल्प होईल, यासाठी 13,000 एकर जमीन आम्ही देऊ असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आणि या पत्रानंतर इथे समर्थकांनी जल्लोष साजरा केला तर विरोधकांनी आंदोलन आणि मोर्चे काढले. याबाबतचाच सविस्तर आढावा आपण घेणार आहोत सामच्या रिपोर्टाजमधून. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निळा शार समुद्र. हिरवाईनं नटलेली गावं, हापूस आंबा, काजू, नारळाच्या बाग, निसर्गानं भरभरून दान दिलेला हा प्रदेश. पण या प्रदेशाला मागच्या काही काळात वादाचं ग्रहण लागलं आणि त्याला निमित्त ठरलंय ते इथल्या प्रस्तावित रिफायनरीचं. कोकणची ओळख ही तशी इथल्या संस्कृती आणि पर्यटनामुळे, पण आता रिफायनरीच्या मुद्द्यावरून तापत चाललेल्या राजकारणानं कोकणाची ओळख नव्यानं लिहिली जाते. रत्नागिरीतल्या नाणार इथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या काही काळ कोकणातलं राजकीय वातावरण ढवळून निघलं. कोकणात आशिया खंडातला सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात प्रस्तावित होता. या प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला आणि त्यामुळे नाणार इथला प्रकल्प बारगळ. स्थानिकांचा विरोध असल्याचं कारण पुढे करत हा प्रकल्प आता इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यात एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे बारसू. नाणार इथला प्रकल्प बारगळल्यानंतर नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिल्याचं समोर आलंय. कोकणातल्या रिफायनरीसाठी 13,000 एकर जागा देण्याची तयारी राज्य सरकारनं दर्शवली. या पत्रात बारसू गावाचा उल्लेख आहे. तसंच नाटे इथली तब्बल 2,000 एकरहून अधिक जागा क्रूड ऑइल टर्मिनलसाठी दिली जाईल असंही सांगण्यात आलंय. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सूचक वक्तव्य केलंय. स्थानिक भूमिपत्रांचे हक्क सांभाळूनच पुढील वाटचाल केली जाईल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे बारसूमध्ये रिफायनरी होण्याच्या शक्यता अधिकच गडद होत आहे. तर जे भरोसा असेल तो जिंकून पुढे जाऊ. कुठेही लोकांच्या मनात आहे ते डावलून पुढे जाणार नाही. महत्वाची गोष्ट ही की ते कुठचाही मोठा प्रकल्प असता होत असताना स्थानिक तिकडे लोकांमध्ये डायलॉग हे होणं गरजेचं असतं, त्यांना समजून सांगणं गरजेचं असतं की काय येतं. या चर्चेनंतर आता बारसू इथले ग्रामस्थ रिफायनरी विरोधात आक्रमक झाले. कोकणात रिफायनरी होणार नाही असं शिवसेनेनं कायम ठामपणे सांगितलं. पण आता खुद्द शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनीच या रिफायनरीसाठी सकारात्मकता दाखवल्यानं स्थानिक ग्रामस्थांसोबत शिवसैनिकही विरोध करत आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना पासून आम्ही शिवसेनेच हे करतोय आणि आता जर शिवसेनाच ह्याच्यासाठी रिफायनरीसाठी हे करत असेल तर आम्ही त्यांना विरोध करणार आणि 100% आहेच विरोध आमचा. आम्ही होऊच देणार नाही इकडे रिफायनरी. आमची मुलं आहेत, आमचं बाकी कुठे जमीन जायदाद नाहीये, आहे ते ह्या गोळ्यातच आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणारच. शिवसेनेचे प्रमुखच जरी याला सपोर्ट करत असले तरी आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही ह्याला विरोधच करणार. कारण जिथे आमच्या गावाचा प्रश्न येईल तेव्हा आम्ही गावाच्या बाजूनेच राहणार. भले तो आम्हाला पक्षाचं काय एवढं हे नाही पडलेलं आहे. आम्ही आजपर्यंत खूप पक्ष केलं, पण आता आम्हाला जर आमच्या गावावर एखादं जर कुठचं जर वादळ येत असेल तर आम्ही गावाच्या बाजूने विरोधच करणार. शिवसेनेत पिढ्यानपिढ्या काम करणारे कार्यकर्ते शिवसेनेच्या या यू टर्नमुळे नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात ते उघडपणे बोलतात. उद्धव साहेब काय बोलले होते की हा आम्हाला प्रकल्प नाही पाहिजे कोकणामध्ये आणि आता हो म्हणतात असेल तर आम्हाला काय गरज ह्यांची आहे शिवसेनेची. तर आम्ही हे शिवसेने ह्यांचे नाही आहोत, हे बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसेने कट्टर आहोत. पण हे असे करत असेल तर आम्हाला ह्यांची काय आम्हाला गरज नाही आहे. आम्ही अजून जोरात करणार विरोध. आमचा हा जोरात असेल मरेपर्यंत असणार. आम्ही कोकण आम्ही सोडून कुठेच जाऊ शकत नाही. रिफायनरीसाठी नाणारला पर्याय म्हणून बारसूची चर्चा सुरू झाली. त्यासाठी शिवसेनेसोबत इतर पक्षही सकारात्मक असल्याचं दिसत. पण स्थानिक लोक रिफायनरीच्या विरोधात उभे ठाकले. बारसूत रिफायनरी झाली तर थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिक देतात.
स्थानिक जनता इथले ह्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध करतेच आहे, परंतु भविष्यात जर प्रकल्प रद्द झाला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालू आणि पुढील जे सर्व होणारे मतदान आहेत तिथे आम्ही स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकांनाच रिफायनरी विरोधी पॅनल म्हणून आम्ही घोषित करू आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आहेत त्या रिफायनरी विरोधी निवडणुका केल्या जातील. बारसूतच प्रस्तावित प्रकल्पाची चर्चा का सुरू झाली, त्याची काय नेमकी कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूया. बारसूतील 13,000 एकर जागा प्रकल्पाला दिली जाऊ शकते. क्रूड ऑइल टर्मिनलसाठी नाटे गावात 2,144 एकर जागा देणार आहे, तर रिफायनरीला दिली जाणारी बारसूतील 90% जागा ही पडीक आहे. पडीक जागा असल्यानं वाड्या वस्त्यांच्या स्थलांतराचा प्रश्नच नाही. RRPCL टीमचाही प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आहे, तर उद्योग मंत्र्यांसह सरकारच्या प्रतिनिधींचा बारसूतील स्थानिकांशी संवाद झाल्याचंही बोललं जात. राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला वेगवेगळ्या प्रकारे विरोध केला जातोय. हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये होऊ नये हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. मंत्री आदित्य ठाकरे हे राजापूर दौऱ्यावर असताना त्यांना बॅनरच्या माध्यमातून कोकण प्रेमींनी विनंती केली की राजापुरात हा विनाशकारी प्रकल्प आणू नका. बारसूत उभी राहणारी प्रस्तावित रिफायनरी कशी आहे संघटनेची घोषणा केली आहे. असे विषारी प्रकल्प आले की त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात मलाई मिळते सरकारला आणि राजकीय नेत्यांना. ही मलाई खाण्यासाठी हे नालायक लोक आज आपल्या जीवावर उठलेले आहेत. हे नालायक लोक आपल्या जीवावर उठले राजकीय लोक, त्यांना आपण संपवून टाकायचं. हे कोणाच्या जीवावरती वर येतात? आपल्या जीवावर, आपल्या मतदानावरती हे राजे बनतात. आज त्यांना खुर्चीवर आपण बसवलेला आहे. इकडे आम्ही राजकीय भूमिका घेत आहोत, कुठलाही पक्ष आमच्या बरोबर नाही आहे. रिफायनरी कंपनीने सर्व पक्षांना मॅनेज केलेलं आहे, त्यांच्या मंत्र्यांनाही मॅनेज केलेलं आहे. तर आम्ही इकडे राजकीय दुसरं आउटफिट तयार करणार आहोत. आता कुठल्याही पक्षावर आमचा विश्वास नाहीये. कोकणात रिफायनरी आल्यास इथल्या निसर्गाचं गंभीर नुकसान होणार असल्याचं बोललं जात. इतर उद्योग आणून गुंतवणूक आणि रोजगार वाढवावा असं स्थानिकांचं म्हणणं. मात्र कोकणात कुठल्याच गावात रिफायनरी नको अशी विरोधकांची भूमिका आहे. आतापर्यंत वापरून घेतलं कोकणी माणसाला खूप झालं, बस झालं. आता ते होणार नाही. तुम्ही वरती जाऊन काही डिसिजन घ्या, लोकांना विश्वासात न घेता पत्र द्या, खुशाल 100 पत्र द्या. इथे रस्त्यावरचा लोकांच्या समोर तुमचं काही चालणार नाही, रिफायनरी होऊ देणार नाही. पर्यटनाआधी शेती हा कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. आजही शेतीला कोकणात महत्वाचं स्थान आहे. इथली मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे या परिसरात रिफायनरी प्रकल्प झाला तर त्याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे कोकणातला शेतकरी चिंतेत आहे. राजापूर तालुक्यातल्या गोवळ गावात राहणारे हे काशीनाथ जोशी, अनेक वर्षांपासून ते आंबा, काजू आणि भात शेती करतात. त्यातून त्यांना मुबलक उत्पन्नही मिळतं. पण रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणानं आज आहे तशी शेती भविष्यात राहील का अशी त्यांना भीती. ही जी बागायत आहे, ही काजूची बागायत आहे, आंब्याची आहे, नारळी आहेत, अशी भात शेती आहेत. आणि ही जर रिफंड आली तर ह्याच्यावरती आम्हाला ह्याच्यावरती आम्ही पोट वगैरे भरतो. आणि ती जर आली तर पोट भरता येणार नाही, आम्हाला उपाशी मरायला लागेल प्रदूषणामुळे.
रिफायनरीमुळे चिंतेत असलेले काशीनाथ जोशी हे काय एकटेच शेतकरी नाहीये. त्यांच्या सोबत एकनाथ जोशींना एक वेगळीच चिंता सतावते. ते त्यांच्या 6 एकर शेतीमध्ये वर्षानुवर्ष काजूचं उत्पादन घेतात. पण रिफायनरी आली म्हणजे प्रदूषणानं, आणि या प्रदूषणाचा काजू उत्पादनावर दुष्परिणाम होण्याची तमन्ना होती. शेतीतलं उत्पादन घटलं तर जगायचं कसं, मुलाबाळांना कसं सांभाळायचं असा प्रश्न त्यांना पडला. रिफाईन जर आली असेल तर प्रदूषणाने त्याचे नुकसान होणार आहे, मग आम्ही खाणार काय, त्याच्यावरतीच आमचं पोटगी आहे. जर हे प्रदूषणामुळे जर त्याची उद्या वाढत नाही झाली किंवा फळत नाही धरली असली तर मग काय करणार आम्ही. मग सरकार जबरदस्ती आमच्यावरती करतोय, बळजबरी करतात. शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय हा कोकणातला महत्वाचा व्यवसाय. या प्रस्तावित रिफायनरीला आंबा काजू या शेतकऱ्यांसोबतच मत्स्य व्यवसायिकही विरोध करतात. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. इथल्या खाड्या नद्या तसंच जलाशयात मोठी मासेमारी केली जाते. पण रिफायनरीमुळे मासेमारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि आमचे जवळजवळ 500-600 मच्छीमार बोटी आहेत इथे, आणि ते पाणी सर्व घाण ना याच्यामध्ये सोडणार ती, आणि पूर्ण समुद्राचा एकदम वाट लावणार, आणखी आम्हा मच्छीमाराला उद्ध्वस्त करणार. पर ते तसंच आंबुलगडच्या पठारावरती एक मोठ्या मोठ्या टाके होणार, तिचा तिचे तेल गळती होणार, तिथे जहाज लागणार, जेटी बांधणार, आणि पूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार. असं हे पूर्ण हे करून हे कर आम्हाला इकडे प्रकल्प नकोच, विनाशकारी प्रकल्प नको, चांगले प्रकल्प आणा. आमचा त्याला विरोध नाही. आधीच कोकण पट्ट्यातला मत्स्य व्यवसाय वेगवेगळ्या मुद्द्यांवर संकटात आहे. त्यात रिफायनरी प्रकल्प आल्यास शेकडो वर्षांची पार्श्वभूमी असलेला मत्स्य व्यवसाय संपतो की काय असा प्रश्न उभा राहतो. बारसू परिसरामध्ये प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प जर भविष्यात मंजूर झाला तर यामुळे इथला मत्स्य व्यावसायिक अडचणीत येऊ शकतो. याला कारण सांगितलं जात आहे ते रिफायनरीमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचं. या प्रदूषणाचा परिणाम इथल्या मत्स्य व्यवसायावर होऊ शकतो, आणि म्हणून इथल्या मत्स्य व्यावसायिकांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. बारसू परिसरात प्रस्तावित रिफायनरीला एकीकडे विरोध होतोय तसं जोरदार समर्थनही मिळत आहे. बारसूत रिफायनरी होण्याची बातमी आल्यानंतर रिफायनरीच्या समर्थकांनी पेढे भरवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत प्रकल्पाला समर्थन दर्शवले. रिफायनरी नको म्हणून अनेक बॅनर्स गावागावात दिसत आहेत, तसेच बॅनर्स रिफायनरीच्या समर्थनाचंही दिसत आहेत. आणि या प्रकल्पामुळे गावाचा विकास होईल आणि रोजगार मिळेल असं बारसूतले काही ग्रामस्थ. बारसूमधील विनायक कदम यांच्या परिवारातील अनेकांनी रोजगाराच्या शोधात मुंबई गाठली. आज ते कुटुंबापासून दूर राहून मुंबईत काम करतात. पण जर हा प्रकल्प झाला तर पुढची पिढी गावात राहील आणि इथेच त्यांना रोजगार मिळू शकेल असं कदम यांना वाटतंय. रोजगार काही नाही आहे इथे, कंपन्या नाही आहे, MIDC नाही, मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत नाही कोकणामध्ये. कोकण हा मागास राहिलेला आहे, आज 50-60 वर्ष हा कोकण मागास आहे. त्याच्यामुळे हा जो प्रकल्प येतो आहे तो इकडच्या ज्या स्थानिकांसाठी काय, आणि इकडचे आता जे यंग जनरेशन आहे जी मुलं शिकत आहेत त्यांच्या फायद्यासाठी आहे, इथे रोजगार भेटणार आहे. बारसू धोपेश्वर परिसरात हा प्रकल्प झाला तर आमच्या मुलाबाळांच्या रोजगाराचा प्रश्न संपेल असा विश्वास इथल्या नागरिकांना आहे. त्यामुळे रोजगाराच्या मुद्द्यावरून इथे प्रकल्पाला समर्थन वाढत आहे. हे जी कंपनी आहे आम्हाला त्यांनी मीटिंगला बोलवलं होतं, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की बाबा प्रकल्प तुमच्याच गावात आहे म्हटल्यावरती तुमच्या गावात जेवढं काही तुम्हाला विकास करता येईल, सुविधा देता येतील तेवढ्या आम्ही देऊ. पारसुका विकास मंडळातर्फे पत्रव्यवहार चालू आहे रिफायनरी कंपनींशी, आणि त्यांच्या काय टर्म्स अँड कंडिशन आमच्या ज्या आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि त्या आमच्या टर्म्स अँड कंडिशन मान्य झाल्या तर त्याच्यावरती पाठिंबा द्यायचं आम्ही ठरवलं आहे. आणि गावामध्ये मुख्यमंत्र्यांनी जो हा प्रकल्प इथे येऊ घातला आहे तो खूप चांगला आहे, आणि इथे इथल्या लोकांना चांगला कामधंद्यासाठी नोकरीधंदा भेटणार येईल याबद्दल आम्हाला शाश्वती आहे, म्हणून आम्ही या प्रकल्पाला समर्थन करतो. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात मोठा रोजगार येण्याची अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे. ही मंडळी प्रकल्पाचे विरोधक कसे चूक आहेत हे सांगतात. शिवाय प्रकल्पाला विरोध करणारे संख्येनं कमी असल्याचंही समर्थकांचं. आमचं
आमच्या गावामध्ये 90-95% समर्थन आहे, काही 5% विरोध आहेत. जिथे समर्थन असते तिथे आज विरोध असतोच काय, पण विरोध का तर त्यांच्याकडे अजून काही उत्तरं नाही आहेत की विरोध कशामुळे केला आहे काय. पण आमचं समर्थन आहे, इकडच्या स्थानिकांना रोजगार भेटेल, पंचकृषी आर्थिक उत्पन्न वाढेल ग्रामपंचायतचं. समर्थन हे आमचं आहे, 5% तिकडे असतील म्हणजे 95% समर्थन नक्कीच आहे. आणि आमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विस्थापन नाही झालं पाहिजे. विस्थापन एक घर नाही उठलं पाहिजे, मंदिरं आमचे उठली पाहिजेत. होत नसेल तर आमचं समर्थन नक्कीच. रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून समर्थक आणि विरोधक भिडले असले तरी इथे एक असाही गट आहे जो संभ्रमात आहे. समर्थक आणि विरोधकांमध्ये त्यांची कसगत झाली. दोन्ही गट आपापले मुद्दे रेटताय. प्रकल्प किती चांगला किती वाईट हे सांगतात, पण इथला सर्वसामान्य माणूस मात्र हा प्रकल्प त्याला काय देतोय किंवा काय हिरावून घेतोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. कोकणात रिफायनरीच्या मुद्द्यावरून सरळ सरळ दोन गट पडले, त्यात संभ्रमात असलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. प्रकल्पाचं समर्थन विरोधाचे वारे वाहत असताना दरम्यानच्या काळात या भागात दलालांकडून जमिनीचे व्यवहार झाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे बारसू मध्ये प्रकल्प उभारण्यावरून संशय व्यक्त होतो. इथले स्थानिक आमदार खासदारांचे कोण दलाल आहेत, त्यांनी असं सांगितलं की इथे MIDC होणार आहे, ही तुम्हाला किरकोळ भावात सरकार जमीन घेणार, आणि त्यावेळेला 1.5-2 लाख एकरी ह्या हिशोबाने जमिनी विकल्या गेल्या तिथल्या लोकांच्या. लोकांना माहिती पण नसतं, काही लोकांना त्यांच्या जमिनी खरेदी करून ह्या लोकांनी एकत्रीकरण केलं त्याचं, त्या 300-400 एकर जमिनीच्या खरेदी झालेल्या आहेत त्यांच्या. बारसूत रिफायनरी उभारण्याच्या विषयावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर हल्ला बोल केला. बारसूत प्रकल्पाचा निर्णय होणं आणि त्याआधी जमिनींचे व्यवहार होणं यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप त्यांनी केला. अचानक बारसू बद्दल का एवढं प्रेम आलं, अचानक बारसू बद्दल पत्र का लिहिलं गेलं, यासाठी काही सातबारे तपासले जातील, सातबाऱ्यांची माहिती घेतली जाईल, आणि मग त्या अनुसार येणाऱ्या दिवसामध्ये एक शक्य असेल तर पेनड्राईव्ह बाहेर काढू. ग्रीन रिफायनरीमध्ये काय नेमकं गोडबंगाल आहे, त्याच्यामध्ये काय हिशोब आहेत, त्याच्यामध्ये आता किती मातोश्रींना किती दिले गेलेले आहे, ते येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही डायरी शोधून तुम्हाला सांगू. नाणार होणार की जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती, त्यानंतर आता बारसूची चर्चा सुरू झाली आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष रिफायनरीबाबत सकारात्मक आहेत, स्थानिक नागरिक सर्व बाजूंनी भूमिका मांडतात. हे सर्व पाहिल्यावर इथल्या नागरिकांचं आणि रिफायनरीचं भविष्य काय असाच प्रश्न निर्माण होतो. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं पंतप्रधानांना एक पत्र लिहून या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. आता या सगळ्या पत्रानंतर रिफायनरी या ठिकाणी होऊ नये म्हणून आंदोलन करणारा एक वर्ग आहे, तर रिफायनरी व्हावी यासाठी समर्थन दर्शवणारे लोक देखील याच भागात पाहायला मिळतात. पंतप्रधानांनी अद्याप मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला काय उत्तर दिलं याचा तपशील जरी समोर आला नसला तरी उत्तर काय येत आहे, मंजुरी मिळते की नाही हे समजल्यानंतर कोकणात काय चित्र असेल यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम TV News, रत्नागिरी.